नमस्कार मित्रांनो, मी शेखर आनंदे, केविन फिल्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आतापर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आत्मविश्वास कसा वाढवायचा किंवा आपला गमवलेला हरवलेला आत्मविश्वास परत कसा मिळवायचा, आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। या 3 गोष्टीवर तुम्ही जर काम केलं तर तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आहे की रीडिंग म्हणजे वाचन। तर मित्रांनो, काय होतं की आपण शेवटी माणूस घाबरतो का किंवा न्यूनगंड का असतो एखाद्या माणसामध्ये, तर कारण त्याच्याकडे असतं अज्ञान, आणि अज्ञान दूर करण्याचा सगळ्यात चांगला उपाय आणि बेस्ट उपाय आहे की वाचन वाढवणे। कारण आपल्याला जेवढ्या गोष्टींची माहिती असेल, ज्ञान असेल, तर आपल्याला भीती कमी होते, अज्ञान दूर होतं, आणि जेव्हा आपली भीती कमी होईल, अज्ञान दूर होईल, तर आपल्या कडे जर ज्ञान असेल, माहिती असेल, तर आपला कॉन्फिडन्स आपोआप वाढणार आहे। म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, कारण एखादी गोष्ट बघा तुम्ही, आपल्याला जर माहीत असेल तर आपला कॉन्फिडन्स वाढणार, आपल्याला माहीत नसेल तर आपण घाबरणार, म्हणजेच आपल्याला न्यूनगंड येणार। वाचन हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला पर्याय आहे आपला आत्मविश्वास वाढवण्याचा। दुसरा पर्याय आहे प्रॅक्टिस। एखादी गोष्ट समजा तुम्ही आता गाणं शिकताय, समजा तर गाण्याची तुम्ही जर वारंवार प्रॅक्टिस केली तर त्यात तुम्ही महारत हासिल केली तर तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो। एखादा पैलवान बघा, तो रोज व्यायाम करतो, रोज कुस्तींचे डावांची प्रॅक्टिस करतो, आणि जेव्हा तो मेन कुस्ती खेळतो तर त्याचा कॉन्फिडन्स खूप वरच्या दर्जाचा असतो जर तो रोज प्रॅक्टिस करत असेल तर। तसंच असे वेगवेगळ्या गोष्टींची तुम्ही बुद्धिबळ खेळा किंवा कुठलंही गेम खेळा किंवा कुठलं काम करा किंवा कुठलं कला किंवा काही सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर तुम्हाला त्यातले खाच खळगे किंवा ज्याला आपण लिमिट म्हणतो ते त्या लिमिटच्या पुढे जाऊन कसं काम करायचं हे प्रॅक्टिसमध्ये आपल्याला कळतं। आणि बऱ्याचदा म्हटलेलं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर प्रॅक्टिस माणसाला समृद्ध बनवते, परिपूर्ण बनवते। त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला जमत नाही किंवा जी जमत असेल तरीही अधिकाधिक प्रॅक्टिस केल्यावर त्यामध्ये तुम्ही निपुण होता, त्यामुळे आणि प्रॅक्टिस तुमचा आत्मविश्वास वाढवते। म्हणजे ही दुसरी गोष्ट आहे आत्मविश्वास वाढवणारी। आणि तिसरी गोष्ट आहे आत्मविश्वास वाढवणारी, ती म्हणजे एक्सरसाइज म्हणजे व्यायाम। तुम्ही रोज जर व्यायाम केला तर काय होतं, स्वतःसोबत तुम्ही रोज जिंकत जाता। सुरुवातीला बघा, आपण वजन उचलताना आपण सुरुवातीला कमी वजन उचलतो, नंतर आपण रोज वजन वाढत जातो असतो, रोज किंवा वीकली किंवा मंथली। तर जेव्हा आपण पहिल्या वजनापेक्षा जास्त वजन उचलतो तर आपला कॉन्फिडन्स खूप वाढत जातो आणि आपल्यातच काहीतरी सुधारणा होते असं आपल्याला दिसतं। त्यामुळं एक्सरसाइजने आपण स्वतःचे जे टार्गेट फिक्स केलेले आहेत ते रोज रोज क्रॉस करतो। म्हणजे आपण हेही करू शकतो, तेही करू शकतो, आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो याचा कॉन्फिडन्स येतो एक्सरसाइजने। त्यामुळे एक्सरसाइजही रोज करा। तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी या 3 गोष्टी तुम्ही नक्की करा, एक्सरसाइज, रीडिंग आणि प्रॅक्टिस। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।